नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनल बीइंग क्रिएटरला। तर मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ आहे तो आपल्या वेबसाइट मेकिंग सीरीजचा पार्ट 9 व्हिडिओ असणार आहे। आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही कशाप्रकारे तुमची वेबसाइट गुगल सर्च कन्सोलमध्ये ॲड करू शकता। एकदम सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं मित्रांनो की तुम्हाला गुगलला सांगायचं आहे की गुगल बीइंग क्रिएटर डॉट इन माझी वेबसाईट आहे आणि तू या वेबसाईटला तुझ्या सर्च पेजवर दाखव, ठीक आहे। मित्रांनो, अजून जर तुम्हाला समजलं नसेल तर मी तुम्हाला एक्झाम्पल सोबत सांगून देतो। जसं की मित्रांनो, आता जर कोणी तुमची वेबसाईट इथं सर्च केली, ठीक आहे, जसं की आता मी माझी वेबसाईट सर्च करतो www.beingcreator.com.in जसं की वर आलेलं आहे। जर मित्रांनो मी माझी वेबसाईट सर्च केली तर डायरेक्ट तो यूजर माझ्या वेबसाईटला येऊन जाईल, ठीक आहे। पण मित्रांनो, इन केस बीइंग क्रिएटर डॉट इन न सर्च करता त्याने फक्त असंच सर्च केलं, बीइंग आणि क्रिएटर असं सर्च केलं, तर आता तुम्ही बघू शकता की आपली वेबसाईट इथं तुम्हाला कुठंच दिसणार नाही, ठीक आहे। इथं बीइंग क्रिएटर माझं यूट्यूब चॅनल दिसत आहे, बट आपली जी बीइंग क्रिएटर डॉट इन नावाची जी वेबसाईट आहे ती कुठंच दिसत नाही आहे, ठीक आहे। तर मित्रांनो, असं तुम्हाला गुगलच्या सर्च पेजवर जर तुम्हाला तुमची वेबसाईट दाखवायची असेल तर तुम्हाला तुमची जी वेबसाईट आहे ती गुगल सर्च कन्सोलमध्ये ॲड करावी लागेल, ठीक आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तेच सांगणार आहे की तुम्ही कशाप्रकारे एकदम सोप्या पद्धतीने तुमची वेबसाईट गुगल सर्च कन्सोलमध्ये ॲड करू शकता आणि सोबतच कशाच प्रकारे साईट मॅप सबमिट करू शकता। त्यामुळे आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघा आणि विना स्किप करता बघा। आणि मित्रांनो, जर तुम्ही आपल्या वेबसाईट मेकिंग सिरीजच्या अगोदरचे व्हिडिओ बघितले नसेल तर सर्व व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनला दिली आहे, तिथून जाऊन तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता। मी सर्व गोष्टी तुम्हाला आपल्या मराठी भाषेत एकदम चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करून सांगितले आहे, ठीक आहे। तर चला मित्रांनो, आता जराही वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। ओके, तर मित्रांनो, तुम्हाला तुमची वेबसाईट गुगल सर्च कन्सोलमध्ये ॲड करण्यासाठी सर्वात आधी क्रोम ब्राउझरला ओपन करायचं आहे आणि डेस्कटॉप साईटवर शिफ्ट व्हायचं, ठीक आहे। आता यानंतर तुम्हाला इथं सर्च करायचं गुगल सर्च कन्सोलवर। तुम्ही बघू शकता संपूर्ण स्पेलिंग आली आहे, तर तुम्हाला अशा प्रकारे गुगल सर्च कन्सोल सर्च करायचं, ठीक आहे। सर्च केल्यानंतर जी पण पहिली वेबसाईटचा रिझल्ट येईल त्या वेबसाईटच्या रिझल्टवर तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर मित्रांनो, इथे एक तुम्हाला स्टार्ट नावचं ऑप्शन मिळेल, तर त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे। स्टार्ट नावच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आता इथं तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर मित्रांनो, एकतर तुम्हाला इथं तुमच्या वेबसाईटचा डोमेन द्यायचा नाही तर URL प्रेफिक्स द्यायचा आहे, बट मी ते तुम्हाला पर्सनली सजेस्ट करेल की तुम्ही तुमच्या वेबसाईटचा URL प्रेफिक्स द्या। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या ऑफिशियल वेबसाईटला जायचं। ऑफिशियल वेबसाईटला गेल्यानंतर तुमच्या होमपेजची जी लिंक आहे ती लिंक कॉपी करायची, ठीक आहे। लिंक कॉपी केल्यानंतर आता इथं तुम्हाला URL प्रेफिक्समध्ये जे पण कॉपी केलं आहे ते पेस्ट करायचं। पेस्ट केल्यानंतर तुम्हाला फक्त काय ठेवायचं आहे मित्रांनो, https://www.beingcreator.in आणि / असेल तर ते ठेवायचं, ठीक आहे। हे ठेवल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे झूम आउट करायचं आणि कंटिन्यूच्या ऑप्शनवर क्लिक करायचं, ठीक आहे। कंटिन्यूच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं बघा मित्रांनो, ओनरशिप ऑटो व्हेरीफाईड, म्हणजे आपली जी ओनरशिप आहे ती ऑटो व्हेरीफाईड झाली आहे। कारण मित्रांनो, आपण गुगल सर्च कन्सोलचा जो अकाउंट आहे आणि ब्लॉगरचा जो अकाउंट आहे तो सेम ईमेलवर बनवला आहे, त्यामुळे इथं आपली ओनरशिप ऑटो व्हेरीफाईड झाली आहे। तुमचं जर असं येत नसेल तर तुम्हाला काय करायचं ते मी समोर सांगून देतो, ठीक आहे। तर सर्वात आधी आता तुम्हाला काय करायचं, गो टू प्रॉपर्टीच्या ऑप्शनवर क्लिक करायचं, ठीक आहे। गो टू प्रॉपर्टीच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तर मित्रांनो, आता मी तुम्हाला सांगून देतो की तुमचं जर ओनरशिप व्हेरीफाईड आली नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे। तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे मित्रांनो, पहिले तर सेटिंगमध्ये जायचं आहे, सेटिंग, आणि ज्यांची ओनरशिप व्हेरीफाईड झाली आहे त्यांनासुद्धा ही प्रोसिजर फॉलो करायची, ठीक आहे। म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, ज्यांची ओनरशिप व्हेरीफाईड झाली आहे किंवा ज्यांची ओनरशिप सुरुवातीला व्हेरीफाईड झाली नाही दोघांना ही प्रोसेस करायची आहे। तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, थ्री लाईन्सवर क्लिक करायचं। थ्री लाईन्सवर क्लिक केल्यानंतर इथं सेटिंग्सवर जायचं आहे। सेटिंग्समध्ये गेल्यानंतर इथे एक युजर अँड परमिशन्सचं एक ऑप्शन मिळेल, त्याच्यावर तुम्हाला एक ओनरशिप व्हेरिफिकेशनचं ऑप्शन मिळेल। तर तुम्हाला इथं ओनरशिप व्हेरिफिकेशनच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। ओनरशिप व्हेरिफिकेशनच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचे 5 ऑप्शन येतील। तर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, तो जो HTML टॅगचा जो ऑप्शन आहे त्या ऑप्शनवर क्लिक करायचा, ठीक आहे। या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला एक कोड दिसला जाईल मित्रांनो, तर तुम्हाला सिम्पली काय करायचं, हा कोड इथून कॉपी करायचा, ओके। कोड कॉपी केल्यानंतर आता तुम्हाला तुमच्या जो ब्लॉगरचा डॅशबोर्ड आहे त्या ब्लॉगरच्या डॅशबोर्डवर यायचा, ठीक आहे। तर इथं आपला ब्लॉगरचा डॅशबोर्ड लोड होऊन जाईल। लोड झाल्यानंतर तुमचा ब्लॉगरचा डॅशबोर्ड जो आहे तो काहीतरी तुम्हाला अशा प्रकारे दिसेल। तर तुम्हाला सिम्पली काय करायचं, इथे थ्री लाईन्सवर क्लिक करायचं। थ्री लाईन्सवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला थीम्समध्ये जायचं आहे। थीम्समध्ये गेल्यानंतर इथं तुम्हाला कस्टमायझेशनच्या बाजूला एक ॲरो मिळेल, तर त्यावर क्लिक करायचं आहे। ॲरोवर क्लिक केल्यानंतर आता इथं तुम्हाला एडिट HTMLचा जो ऑप्शन तो ऑप्शन सिलेक्ट करायचा, ठीक आहे। हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आता तुमच्यासमोर अशा प्रकारचे कोड येतील। तर मित्रांनो, इथे तुम्हाला एक सजेस्ट करतो की मी जे तुम्हाला चेंजेस सांगत आहे तेच चेंजेस करा, कोणताही एक अक्षर पण इथं टाईप व्हायला नको, ठीक आहे।
तर सिंपली आता तुम्हाला काय करायचं, अशा प्रकारे हळूनं झूम करायचं आहे. झूम केल्यानंतर इथं तुम्हाला एक बघा हेडचं ऑप्शन मिळेल, म्हणजे हेड टेक्स्ट दिसेल. तर त्याच्यासमोर तुम्हाला अशा प्रकारे तुमचा कर्सर न्यायचा, ठीक आहे. हा कर्सर इथं नेल्यानंतर इथं जो आपला कटचा खालचा बटन असते एंटर, त्यावर क्लिक करायचा, ठीक आहे. एंटरवर क्लिक केल्यानंतर जो पण कोड तुम्ही कॉपी केला आहे तो कोड इथं पेस्ट करायचा अशा प्रकारे, ओके. कोड पेस्ट केल्यानंतर पुन्हा हळूशीर अशा प्रकारे झूम आउट करायचा आहे. झूम आउट केल्यानंतर इथं तुम्हाला एक सेव्हचा ऑप्शन मिळेल, तर तुम्हाला सेव्हच्या ऑप्शनवर अशा प्रकारे क्लिक करायचा, ठीक आहे. सेव्हच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं प्रोसेसिंग होईल आणि आपण जो कोड इथं पेस्ट केला आहे तो कोड इथं सेव्ह झाला आहे. इथं खाली तुम्हाला नोटिफिकेशनसुद्धा दिसली असेल अपडेटेड सक्सेसफुली. तर अपडेट सक्सेसफुल झाल्यानंतर सिंपली तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आता तुम्हाला पुन्हा आपल्या गुगल सर्च कन्सोलच्या टॅबला यायचं आहे. इथं आल्यानंतर इथं एक तुम्हाला खाली व्हेरीफायचा ऑप्शन मिळेल, तर तुम्हाला सिंपली व्हेरीफायच्या ऑप्शनवर क्लिक करायचा, ठीक आहे. व्हेरीफायच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथंसुद्धा आपलं व्हेरीफिकेशन सक्सेसफुल झालं आहे. म्हणजे मित्रांनो, ज्यांना सुरुवातीला व्हेरीफिकेशनचं ऑप्शन ऑनलाईन असेल ओनरशिप व्हेरीफिकेशनचं, त्यांनासुद्धा ही प्रोसेस करायची, आणि ज्यांना व्हेरीफाईड ओनरचा ऑप्शन आला असेल त्यांनासुद्धा ही प्रोसेस करायची, ठीक आहे. आता हे सर्व झाल्यानंतर आपली जी वेबसाईट आहे ती गुगल सर्च कन्सोलला ॲड झाली आहे. बट मित्रांनो, तुम्हाला गुगलला सर्व लिंक्स एकाच वेळेस देण्यासाठी इथं तुमच्या वेबसाईटचा साईट मॅपसुद्धा ॲड करायचा, ठीक आहे. तर साईट मॅप ॲड करण्यासाठी सिंपली तुम्हाला काय करायचं आहे, ते एक साईट मॅपचा जो ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचा आहे. साईट मॅपच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला झूम आउट करून दाखवून देतो, अशा प्रकारचा इंटरफेस येईल. तर तुम्हाला सिंपली काय करायचं आहे, न्यू टॅब क्रिएट करायचा, ओके. न्यू टॅब क्रिएट केल्यानंतर इथं या टॅबलासुद्धा मी डेस्कटॉप साईटवर शिफ्ट करून घेतो. डेस्कटॉप साईटवर शिफ्ट केल्यानंतर आता इथं तुम्हाला टाईप करायचा आहे साईट मॅप जनरेटर, ओके, जनरेटर फॉर ब्लॉगर अशा प्रकारचं तुम्हाला सर्च करायचं, ठीक आहे. साईट मॅप जनरेटर फॉर ब्लॉगर अशा प्रकारे सर्च करायचं आणि जी पण पहिली वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला येऊन जायचं, ठीक आहे. या वेबसाईटवर आल्यानंतर इथं बघा मित्रांनो, आता तुमची जी वेबसाईटची जी लिंक आहे ती लिंक ही वेबसाईट मागत आहे. तर तुम्हाला काय करायचं, पुन्हा तुमची जी ऑफिशियल वेबसाईट असेल त्या ऑफिशियल वेबसाईटवर यायचं आहे. ऑफिशियल वेबसाईट, ओके. तर मी इथं आपल्या डॅशबोर्डला आलो आहे, तर तुम्हाला आपल्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे. ऑफिशियल वेबसाईट आल्यानंतर तुमची जी URL लिंक आहे, म्हणजे ऑफिशियल वेबसाईटची जी लिंक आहे ती लिंक कॉपी करायची आहे आणि सिंपली इथं जे लिंक असेल ती लिंक कट करायची आणि तुमच्या वेबसाईटची लिंक इथं पेस्ट करायची, ठीक आहे. पुन्हा इथं M1 वगैरे जे काही येत असेल ते कट करायचं आणि सिंपल beingcreator.in/ अशा ठेवून द्यायचा, ठीक आहे. त्यानंतर इथं तुम्हाला जनरेट साईट मॅपच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. जनरेट साईट मॅपच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर बघा मित्रांनो, अशा प्रकारची आपली जी साईट मॅप आहे तो साईट मॅप जनरेट होऊन जाईल. तर तुम्हाला सिंपली काय करायचं आहे, तर युजरपासून जिथपर्यंत आपलं हे जेवढे पण जे काही आहे ते सर्व तुम्हाला अशा प्रकारे कॉपी करून घ्यायचं, ठीक आहे. इथंसुद्धा तुम्हाला खूप सारा असेल मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारे साईट करत राहायचं जोपर्यंत इथं तुम्हाला 500 दिसत नाही तेपर्यंत, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला इथं जे पण तुम्ही सिलेक्ट केलं आहे ते सर्व आता इथून तुम्हाला कॉपी करून घ्यायचं, ठीक आहे. कॉपी केल्यानंतर आता तुम्हाला पुन्हा ब्लॉगरच्या डॅशबोर्डला यायचं. तर मी ही वेबसाईट आता बंद करून घेतो, याच्यामुळे थोडंसं लॅग होत आहे. तर ही वेबसाईट आपल्या काही कामाची नाही आहे. तर आता मी काय करतो, आपल्या ब्लॉगरचा जो डॅशबोर्ड आहे त्या ब्लॉगरच्या डॅशबोर्डला येऊन जातो, ठीक आहे. ब्लॉगरच्या डॅशबोर्डला आल्यानंतर पुन्हा इथं तुम्हाला थ्री लाईन्सवर क्लिक करायचं. थ्री लाईन्सवर क्लिक केल्यानंतर आता इथं तुम्हाला सेटिंग्समध्ये जायचं, ठीक आहे. सेटिंग्समध्ये गेल्यानंतर जर तुम्ही खाली आल तर खाली तुम्हाला इथे एक ऑप्शन मिळेल. कोणता ऑप्शन मिळेल ते सुद्धा मी तुम्हाला दाखवून देतो, ओके. तर बघा मित्रांनो, इथे तुम्हाला क्रॉलर्स अँड इंडेक्सिंगमध्ये यायचं आहे, ठीक आहे. क्रॉलर्स अँड इंडेक्सिंगमध्ये आल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, हे जो आपला जो ऑप्शन आहे हे ऑप्शन ऑफ असेल तर तुम्हाला सिंपली हा ऑप्शन ऑन करायचा आहे. ऑन केल्यानंतर कस्टम रोबोट हेडर टॅग्स हे जे सर्वात खालचा जो ऑप्शन आहे तो खालचा ऑप्शनसुद्धा तुम्हाला अशा प्रकारे ऑन करून घ्यायचा, ओके. ऑन केल्यानंतर आता इथं तुम्हाला एक कस्टम रोबोट .txt ऑप्शन मिळेल, तर तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचं, ठीक आहे. या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर जे पण तुम्ही कॉपी केलं आहे मित्रांनो ते सर्व इथं तुम्हाला पेस्ट करायचं, ओके. पेस्ट केल्यानंतर सिंपली तुम्हाला इथं सेव्हच्या आयकॉनवर क्लिक करायचं, ठीक आहे. ओके. तर मित्रांनो, ह्या सर्व सेटिंग केल्यानंतर आपला जो साईट मॅप आहे तो जनरेट झाला आहे. जर तुम्हाला बघायचं असेल की तुमचा साईट मॅप क्रिएट झाला आहे की नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर येऊन जायचं. ऑफिशियल वेबसाईटवर आल्यानंतर तुमचा जो ब्लॉगरचा जो म्हणजे सॉरी आपल्या वेबसाईटचा जो डोमेन असेल www.beingcreator.in/ त्याच्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे, इथं टाईप करायचं आहे तुम्हाला साईट मॅप .xml. म्हणजे मित्रांनो, इथं तुम्हाला www.beingcreator.in/sitemap.xml हे टाईप करून घ्यायचं आहे आणि हे तुम्हाला सर्च करून टाकायचं, ठीक आहे. सर्च केल्यानंतर बघा मित्रांनो, आपल्या वेबसाईटचा जो साईट मॅप आहे तो तुमच्यासमोर आलेला आहे आणि आपला साईट मॅप आहे जो रेडी झालेला आहे, ठीक आहे. तर आता तुम्हाला सिंपली हा जो साईट मॅप आहे तो गुगल सर्च कन्सोलमध्ये ॲड करण्यासाठी काय करायचं आहे, साईट मॅपच्या म्हणजे सॉरी गुगल सर्च कन्सोलचा टॅबला ओपन करून घ्यायचा आहे. टॅबला ओपन केल्यानंतर इथं तुम्हाला पुन्हा मी दाखवून देतो की थ्री लाईन्सवर क्लिक करायचं आहे, साईट मॅपच्या सेक्शनवर यायचं, ठीक आहे. साईट मॅपच्या सेक्शनवर आल्यानंतर इथं तुमची जी वेबसाईट आहे ती पहिल्यापासून दिलेली असेल, तर तुम्हाला आता सिंपली काय करायचं, जे मी टाईप करत आहे ते टाईप करून घ्यायचं आहे. म्हणजे इथं तुम्हाला टाईप करायचं आहे साईट मॅप .xml, ठीक आहे. इथं स्पेलिंग वगैरे बरोबर बघून घ्या आणि तुम्हाला हेच ॲड करायचं, ठीक आहे. हे ॲड केल्यानंतर आता इथं तुम्हाला सबमिटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं, ठीक आहे.
सबमिटच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपली प्रोसेसिंग होईल आणि इथं तुम्हाला एक पॉपअप येईल की साईट मॅप सबमिटेड सक्सेसफुली, तर तुम्हाला सिम्पली गॉट इटच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आणि इथं तुम्ही बघू शकता मित्रांनो की आपल्याला इथं सक्सेसचा सुद्धा ऑप्शन आला, म्हणजे आपला स्टेटस सक्सेस झाला आहे. म्हणजे मित्रांनो आपण आपली वेबसाईट गुगल सर्च कन्सोलला सुद्धा ॲड केली आहे आणि आपला जो साईट मॅप आहे तो साईट मॅपसुद्धा आपण आपल्या गुगल सर्च कन्सोलला सबमिट केलेला आहे. ठीक आहे, तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमची जी वेबसाईट आहे ती गुगल सर्च कन्सोलला ॲड करून गुगलच्या सर्च इंजिनमध्ये तुमची वेबसाईट रँक करू शकता. आता मित्रांनो जर तुम्ही न्यू टॅबला जाऊन बीइंग क्रिएटर सर्च करसाल तर कदाचित तुमची येणार नाही. ठीक आहे, रिझन हा आहे मित्रांनो कारण आपण सध्याच आपली जी वेबसाईट आहे ती गुगल सर्च कन्सोलला ॲड केली आहे, तर ती थोडीशी प्रोसेसिंग वगैरे म्हणजे थोडंसं टाईम वगैरे घेते आणि टाईम वगैरे घेतल्यानंतर आता तुमची जी वेबसाईट आहे ती वेबसाईट गुगलच्या पेजला इंडेक्स होऊन जाईल. ठीक आहे, तर तोपर्यंत तुम्हाला वेट करत राहायचं आहे. तर चला मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि समोरसुद्धा अशा प्रकारची व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. आणि हो, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट करून नक्की सांगा, मी त्या कमेंटचा नक्की रिप्लाय करेल. तर चला मित्रांनो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच, आपण भेटूया पुन्हा एका नवीन आणि मजेशीर व्हिडिओमध्ये.